वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुम्हाला इयत्ता चौथीचा दुसरा धडा संख्याज्ञान यातील स्वाध्याय सोडून दाखवणार आहे. हा स्वाध्याय खालील सारणी पूर्ण करा हा संख्यांचा लहान मोठेपणा या संकल्पनेवरती आधारित आहे. तर आता आपण हा स्वाध्याय सोडवण्याआधी संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवतात ते जरा थोडक्यात पाहूयात. ताई म्हणते, संख्यांचा लहान मोठेपणाविषयी तुम्ही काय शिकला आहात? तर नंदू म्हणतो, कोणतीही तीन अंकी संख्या कोणत्याही दोन अंकी संख्येपेक्षा मोठी असते. प्रिया म्हणते, दोन्ही संख्या तीन अंकी असतील तर जिचा शतकस्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. ताई म्हणते, मग आता चार अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवणार? तर प्रिया म्हणते, कोणतीही तीन अंकी संख्या कोणत्याही चार अंकी संख्येपेक्षा लहानच असणार. नंदू म्हणतो, दोन्ही संख्या चार अंकी असतील तर जिचा हजार स्थानातील अंक मोठा ती संख्या मोठी. हजार स्थानाचे अंक सारखे असतील तर शतक स्थानाचे अंक पाहून ठरवू. तेही समान असतील तर दशक स्थानावरून लहान मोठेपणा ठरवू. आणि दशक स्थानचे अंक पण समान असतील तर आपण एकक स्थानचे अंक पाहू. आता इथे बघा, एक उदाहरण दिलेलं आहे, 4567 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 4325. आता दोन्ही संख्या चार अंकी आहेत म्हणजे कोणती संख्या मोठी छोटी नाही आहे. म्हणजे आता आपण हजार स्थानचा अंक पाहू. हजार स्थानचा अंक चार आहे. हजार स्थानचा अंक चार असल्यामुळे आपण शतक स्थानचा अंक पाहू. आता शतक स्थानचा अंक बघा, इथे पाच आहे आणि इथे तीन आहे. म्हणजे 4567 ही संख्या 4325 पेक्षा मोठी आहे. सोपं आहे ना समजायला. आता बघा, इथे आपल्याला ही जी सारणी दिली ना, इथे जोड्या दिल्या संख्याच्या. ओके, आता आपण ही सगळी सारणी सोडवूया म्हणजे तुम्हाला ही संकल्पना अजून व्यवस्थित समजून जाईल. आता बघा, या स्वाध्यायामध्ये आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे 2123 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 1968. आता दोन्ही संख्या चार अंकी आहेत. मग आपण हजार स्थानचा अंक पाहू. बघा, ह्या पहिल्या संख्येतला हजार स्थानचा अंक आहे 2 आणि दुसऱ्या संख्येत हजार स्थानचा अंक आहे 1. म्हणजे 2123 ही संख्या मोठी आहे आणि 1968 ही संख्या लहान आहे. मग आपण इथे लिहू 1968 आणि मोठी संख्या किती आहे 2123. आता आपली पुढची संख्या पाहू. बघा, इथे किती संख्या आहे 2342 आणि दुसरी संख्या आहे 2432. दोन्ही संख्या चार अंकी आहेत म्हणजे समान आहेत. म्हणजे मग आपण हजार स्थानचा अंक बघू, तिथे 2 2 आहे. म्हणजे आता आपल्याला शतक स्थानचा अंक पाहावा लागेल. शतक स्थानचा अंक पहिल्या संख्येतला 3 आहे, दुसऱ्या संख्येतला 4 आहे. 4 अंक मोठा आहे 3 पेक्षा. म्हणून 2432 ही संख्या मोठी आहे आणि 2342 ही छोटी आहे. आता आपली तिसरी संख्या पाहू. तिसरी संख्या बघा काय, 9542 आणि दुसरी संख्या कोणती आहे 9549. आपल्या दोन्ही संख्या चार अंकी आहेत. हा चार अंकी असल्यामुळे आपल्याला हजार स्थानचा अंक पाहावा लागेल. हजार स्थानचा अंक 9 9 आहे, समान आहे. अरे, मग आता आपण शतक स्थानचा अंक बघू. शतक स्थानचा अंक 5 5, तो पण समान आहे. दशक स्थानचा अंक बघू. दशक स्थानचा अंक पण 4 4, म्हणजे समानच आहे. आता आपल्याला एकक स्थानचा अंक पाहून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. आता एकक स्थानचा अंक बघा, पहिल्या संख्येत 2 आहे आणि दुसऱ्या संख्येत 9 आहे. याचा अर्थ 9549 ही संख्या मोठी आहे आणि 9542 ही संख्या छोटी आहे. आता आपण आपल्या पुढच्या संख्येकडे जाऊ. पुढची संख्या बघा, इथे किती आहे. बघा, सगळे अंक समान आहेत. 9 9 9 9 9 9 9. म्हणजे दोन्ही संख्या समान आहेत का? नाही. ओके, आपल्याला इथे संख्यांचा लहान मोठेपणा बघायचाच नाहीये. इथे बघायची अंक मोजून. आता बघा, पहिल्या संख्येत किती अंक आहेत 1 2 3 4 आणि दुसऱ्या संख्येत अंक किती आहेत 1 2 3. म्हणजे चार अंकी संख्या ही तीन अंकी संख्येपेक्षा मोठी असते. म्हणून 9999 ही संख्या मोठी आहे आणि 999 ही संख्या छोटी आहे. आता पुढची संख्या पाहू. पुढची संख्या बघा काय, 6070 आणि दुसरी संख्या काय, 6879. म्हणजे 8 ही दोन्ही संख्या चार अंकी आहेत आणि इथे 8 आहे हजार स्थानी आणि इथे 6 आहे. म्हणजे ही 8079 ही संख्या मोठी आहे आणि
6070 ही संख्या छोटी आहे. आता पुढची संख्या बघा, 5978 आणि दुसरी संख्या आहे 7539. आता इथे बघा, दोन्ही संख्या चार अंकी आहेत, म्हणजे पुढची पद्धत हजार स्थानचा अंक बघायचा. पहिल्या संख्येत 5 आहे, दुसऱ्या संख्येत 7 आहे, म्हणून दुसरी संख्या मोठी आहे. 7539 ही संख्या मोठी आहे आणि 5978 ही संख्या छोटी आहे. ओके, तुम्हाला आता ही संकल्पना व्यवस्थित समजली असेल. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा मांडायचा ते शिकवणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहायचा असेल तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं म्हणजे काय होईल की जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करणार ना तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लगतची मागची व लगतची पुढची संख्या कशी ओळखायची ते शिकवलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इयत्ता चौथीची गणिताची प्लेलिस्ट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओची लिंक मिळेल आणि तुम्हाला अजूनही बाकी व्हिडिओच्या आणि स्वाध्यायाच्या सोडवलेल्या लिंक मिळतील. तसेच जर तुम्हाला कोणताही स्वाध्याय जर सोडवून हवा असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला ते स्वाध्याय सोडवून दाखवीन आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवून देईन. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.